व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं पुल्लिंग द्विवचन. आता आपण पाहणार आहोत स्त्रीलिंग द्विवचन. त्याचप्रमाणे जसं की जवळसाठी आपण एतो वापरलो होतं आणि दूर दर्शवण्यासाठी तव वापरलो होतं, स्त्रीलिंगामध्ये बघा एते, एते म्हणजे ह्या दोघी आणि ते म्हणजे त्या दोघी, बरोबर. तर त्याचप्रमाणे बघा एते गायिके, ह्या दोघी गायिका आहेत. एते गायतः, या दोघी गात आहे. के गायतः, कोण दोघी गात आहेत. एते गायिके गायतः, ह्या दोघी गायिका गात आहेत. म्हणजे हा जवळचा निर्देश करण्यासाठी आपल्याला एते वापरायचं आहे स्त्रीलिंग सर्वनाम. दूर दर्शवण्यासाठी ते विद्यार्थिन्यौ, त्या दोघी विद्यार्थिनी आहेत. ते पठतः, त्या दोघी वाचत आहेत. के पठतः, कोण दोघी वाचत आहेत. ते विद्यार्थिन्यौ पठतः, त्या दोघी विद्यार्थिनी वाचत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुल्लिंग पाहिलं त्याच पद्धतीने स्त्रीलिंग मध्ये सुद्धा कर्ता बदलला की त्याचं क्रियापद देखील बदलतं. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक सर्वनाम देखील बदलतं. हा फरक आपल्या लक्षात आला असेल. प्रश्नार्थक वापरण्यासाठी आपण को वापरलं होतं, परंतु यामध्ये आपण के वापरत आहोत. म्हणजेच आपल्याला या पाठामध्ये सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम देखील आणि येते आणि ते हे दोघी सर्वनाम देखील शिकायला आपल्याला मिळाली आहेत.